हाय एवरीवन, वेलकम टू हॉबीज माय बेस्टीज। आज की आपली रेसिपी आहे पनीर कढ़ाई। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। त्यासाठी 3 कांदे चिरून घेतलेले आहेत, 15 ते 20 काजू घेतलेले आहेत। आता आपल्याला एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचे। तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये काजू ऐड करायचे आहेत। गॅसची आंच एकदम मंद ठेवायची आहे आणि हलका गोल्डन रंग येईपर्यंत काजू शेकून घ्यायचे आहे। आता इथे सर्व काजू एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे। त्याच पॅनमध्ये चिरलेला कांदा सुद्धा ऐड करून घ्यायचा आहे। त्यामध्ये 4 काश्मीरी मिरच्या सुद्धा ऐड करून घ्यायच्या आहे। आता गॅसची आंच मंदच ठेवायची आहे आणि असा ब्राउन रंग येईपर्यंत सारे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे। इथे पनीरचे क्यूब्स मी अशा प्रकारे कट करून घेतले आहे आणि हे पनीरचे क्यूब्स मी आता 2 मिनटं उकळत्या पाण्यामध्ये सोडून देणार आहे आणि चाळणीच्या साह्याने त्याचं पाणी काढून घेणार आहे। आता इथे हे सारे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायची आणि आपण जे काजू तळले होते त्यातील 1/2 काजू वाटण्यासाठी घ्यायचे आहे आणि 1/2 काजू ग्रेव्हीसाठी ठेवायचे आहे। आता इथे एका मांड्यामध्ये तेल तापत ठेवायचे आहे, त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ॲड केली आहे। थोडंसं परतून झालं की त्यामध्ये 1 तमालपत्र, 1 स्टार फूल, 2 हिरव्या वेलच्या ॲड करून घ्यायच्या आहे। आता हे सारं परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये हे वाटलेलं कांदा आणि काजूचं वाटण ॲड करायचं आहे। आता हे परतून झालं की त्यामध्ये 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा घरगुती मसाला, 1/2 चमचा धणे पावडर, 1 चमचा काश्मीरी मिर्च, कसुरी मेथी, 1/2 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, हे सारं एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता हे जे वाटणाचं पाणी होतं ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। आपल्याला जितकी ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार पाणी ॲड करून घ्यायचं आहे। आता मी इथे गरम पाणी ॲड करून घेतलेलं आहे। इथे 1 चमचा दही घ्यायचा आहे। जर दही नसेल तर तुम्ही टोमॅटो ग्रेव्हीसुद्धा यूज करू शकता। आता हे सारं एकजीव करून घ्यायचं आहे आणि गॅसची आंच मंदच ठेवायची आहे। आता हे सारं परतून झालं की त्यामध्ये जे उरलेले काजू होते ते काजू ॲड करून घ्यायचे आणि सोबत पनीरचे क्यूब्स ही ॲड करून घ्यायचे। आता इथे सारे पनीर ॲड झालेले आहे। आता त्यामध्ये थोडंसं गरम पाणी मी ॲड करून घेतलं आहे। गरम पाणी ॲड केले की भाजी लवकर शिजते।
गॅसची आज मी मंदच ठेवलेली आहे। आता इथे थोडीशी साखर मी ऍड केलेली आहे। साखर टाकली की थोडेसे भाजीला वेगळी चव येते। त्यात थोडेसे बटर सुद्धा ऍड करून वर झाकण ठेवलेले आहे। आता 5 ते 7 मिनिटांनी पनीरची भाजी रेडी झालेली आहे आणि त्यावर एक छान असा तवंग तयार झालेला आहे। त्यावर आता किती छान तर्री आलेली आहे। आता मी ही भाजी सर्विंग बाउल मध्ये काढून घेते। बघा किती छान भाजी झालेली आहे। ही तुम्ही चपाती, रोटी किंवा भाकरी बरोबर ही खाऊ शकता। फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा चॅनल आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बाय।